प्रथम आपलं नाव आणि कोण सहभागी झाले बहुरंगी बहरच्या या स्पर्धेत? माझं नाव नंदिनी सुरेंद्र लागू आणि माझे नात ह्या स्पर्धेत सहभागी झाले. खरं तिचे आई बाबाच घेऊन यायचे, पण त्यांना अचानक ते काम निघालं, म्हणजे ते एका प्रोग्रामसाठी म्हणून बाहेर जावं लागलं, म्हणून मग मी आले. तिचं नाव कितवी मध्ये आहे? ती आठवीत आहे, ईशा मयुरेश लागू आणि एके जोशी शाळेत शिकते ती. तर बहुरंगी बहर स्पर्धेबद्दल तुम्हाला कसं कळलं? वयमच्या थ्रू की तुम्ही आणखी? नाही, मला व्हॉट्सअपवर मेसेज आला. ओके. आणि म्हणजे आमच्या ग्रुपमधूनच मैत्रिणीने पाठवला, त्याच्यातून समजलं आणि मग नंतर ह्यांना शाळेत सुद्धा सूचना मिळाली. ओके. पण तोपर्यंत तिने वैयक्तिक प्रश्न सोडवायला घेतले होते, त्यामुळे मग वैयक्तिक एंट्री त्यावेळी दिली गेली असं झालं. अच्छा. तर बहुरंगी बहर 2019 ची प्रश्नावली तुम्ही वाचली? हो, वाचली. तुम्हाला कशी वाटली? त्यातले प्रश्न जे होते त्यातले तुम्हाला कसे वाटले? छान वाटले. म्हणजे त्या आणि तुम्हाला असं वाटतं का की त्या ते जे प्रश्न दिलेले आहेत त्यांच्यामुळे नक्कीच या मुलांना कुठे ना कुठे विचार करण्याची त्यांची क्षमता आहे? तिथे 100% वादच नाही, म्हणजे बरोबर त्यांना, म्हणजे कुठल्या मार्गाला वळवावं का किंवा त्यांना विचारांना कशी दिशा द्यावी ना, त्याचा अगदी उत्कृष्ट नमुना आहे. म्हणजे खरोखरच आवडली खूप. ओके. आणि बहुरंगी बहरची प्रश्नावली सोडवण्याचा तिचा अनुभव कसा, ईशाचा अनुभव कसा होता, म्हणजे तिने काय सांगितलं त्यात? तिला पण आवडली प्रश्नावली सोडवताना, पण मला वाटते तो किती मॉल आणि दुकान असं काहीतरी हे होतं ना, त्याच्यात तिने तिच्या ह्याच्यात पण लिहिलेलं आहे की बॉय संवाद जर लिहायचा असेल तर त्या मनाने शब्दसंख्या कमी पडली, म्हणजे अशा ह्याच्या, त्यामुळे जास्त ते असं व्यवस्थित लिहिता नाही आलं. म्हणजे म्हणायचं तिच्या शब्दातून तिला जे मांडायचंय ते लिहिणंच अपेक्षित आहे, म्हणजे तिच्या क्षमतेनुसार तिला. बरोबर. पण संवाद म्हटल्यावर काय झालंय तिथे, मला असं वाटतं, कारण आता तिची ह्याबद्दल चर्चा करताना तर मॉल एकदा काय म्हणाला ते आणि दुकान एकदा काय म्हणालो हे एकेकाच ह्याच्यात, त्यामुळे तिला ते आटोपत घ्यायला लागलं. म्हणजे समजा एखादी गोष्ट जर मी म्हटलं तर त्याच्यावर दुसऱ्याची प्रतिक्रिया काय आहे ती ते नाही, म्हणजे ती लिहू शकली अशा ह्याने, त्यामुळे तो प्रश्न जरा तिला हे वाटलं, बाकी छानच होतं, प्रश्नच नाही. आणखी एक बहुरंगी बहर सारखे जे इव्हेंट्स आहेत ते त्यांच्या अशा इव्हेंट्स बद्दल किंवा बहुरंगी बहर बद्दल ऐकून तुम्हाला काय वाटतं? असे इव्हेंट्स नक्कीच व्हावेत, कारण हल्ली इतके वेगवेगळे ही क्षेत्र आलेली आहेत ना, त्यामुळे मुलांना, आम्ही पालक तर काही घरून सगळ्या ह्या गोष्टी मुलांना दाखवू शकत नाही, पण निदान काय कशा प्रकारे आपल्याला बाहेर घडतायत गोष्टी हे त्याच्यातून नक्कीच समजू शकतं. आता हे पबजी वगैरे आपण फक्त पेपरमध्ये आम्ही वाचलं, पण ऍक्च्युअल काय आहे हे काहीही माहिती नाही, म्हणजे ह्याने तर तशा दृष्टीने की त्यातले धोके किंवा काय किंवा ही गोष्ट वाईट आहे चांगलं आहे ह्याची छान जनरली ज्या गोष्टींबद्दल घरात चर्चा होत नाही असे प्रश्न पण त्याच्यात होते, तर त्या प्रश्नाची उत्तर देताना तिला विचार करायला लागला हे तर आहेच, पण काही आता कर्मधर्म संयोगाने तिची आई आहे डेंटिस्ट आहे आणि वडील ऍडव्होकेट आहेत, त्यामुळे त्यात एक असा प्रश्न होता बघा की तरी ट्रान्सजेंडर अशा ह्याच्या संदर्भात किंवा डाएट, त्याच्यावर ती म्हणजे छान ती लिहू शकली. कारण त्यामुळे काय आहे की हे विषय घरात चर्चा केले जातात, किंवा आता हल्लीची तर पिढी माहिती आहे नवीन की डाएट बद्दल खूप कॉन्शियस आहे, म्हणजे अशा वजन नाही वाढता कामा किंवा हे अशा प्रोटीन्स घेतली पाहिजेत जास्त किंवा तिच्या ह्याच्यात सुद्धा, त्यामुळे तिच्या बाबतीत सुद्धा, कारण तिला खेळात वगैरे पण भरपूर इंटरेस्ट आहे, त्यामुळे मग तू प्रोटीन्स घेतली पाहिजे, ते अमुक घेतलं पाहिजे, ह्या बाबतीत आईचा पण अट्टहास नाही, म्हणजे मग ती समजून सांगते, त्यामुळे अनायसे घरातलं वातावरण पण तसं आहे. बहुरंगी बहरने भविष्यात मुलांना कसा फायदा होईल किंवा मग बहुरंगी बहरने अजून काय करावं असं तुम्हाला वाटतं? मला तर ते 7वी ते 9वी पर्यंतची ही स्पर्धा आहे ना, तर आणखीन पुढच्या लेव्हलला सुद्धा जर हे केलं किंवा आता ह्याच्यात तर त्यांनी म्हटले की ह्या लोकांना पुढे शिबिर वगैरे आहे, म्हणजे ह्या मुलांना तर आता शिबिरातून हा म्हणजे कशा ह्याच होत आहे ते बघूया, आणि म्हणजे स्पर्धा उत्कृष्टच आहे, प्रश्नच नाही. व्यक्तिमत्व शिबिराचा तुम्हाला खूप लाभ होईल, त्याच्यावर आता एक सांगते ह्या ह्याच्यात, आता आनंद नाडकर्णींचे जे आयपीएचची लेक्चर होतात ना, ती जशी 8वीत गेली 7वी 8वी पासून ती ही लेक्चर ऐकायला येते, म्हणजे अरे वा खूपच छान, म्हणजे तिला कल्पना आहे कल्पना. आणि याच्यातले जे प्रश्न आहेत ते आनंद नाडकर्णी सरांच्या त्यांनी आणि त्यांच्या टीमनेच त्या मुलांच्या वयाचा विचार करून ते प्रश्न तयार केलेले असतात, जेणेकरून त्यांना खूपच सुंदर प्रश्नच नाही म्हटले.
ठीक आहे, एकूणच तुमचा अनुभव खूप छान आहे आणि आवडलं.